हॅलो, नमस्कार. ब्लूस्टार एक्वेरियम आणि पेट शो मध्ये आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मागची व्हिडिओ आपण बघितली, त्यामध्ये तुम्हाला माऊचे मी गोडगोड बाळा दाखवली होती कुंडस. जर तुम्हाला ते व्हिडिओ आवडले असेल, माऊचे बाळा आवडले असतील, तर व्हिडिओमध्ये मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ते व्हिडिओ बाळा कसे आवडले, माऊचे बाळा आवडले की नाही. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्राण्यांविषयी मराठीमधून नवीन नवीन माहिती मिळण्यास मदत होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पर्शियन कॅटमध्ये किंवा अदर ज्या कोणते कॅट आहे त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे पिल्लं झाली असतील पर्शियन कॅटला किंवा अदर कॅटला, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांचं जेंडर चेक करायचं असेल, जेणेकरून म्हणजे मेल फिमेल आहेत की नाही, नर मादी आहेत की नाही, हे तुम्हाला चेक करायचं असेल, ओळखायचं असेल, तर ते कशा पद्धतीने ओळखलं गेलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने ओळखाल यावरच आपण आजचा टॉपिक करणार आहे. तर खूप काही अवघड नसतं, बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं, बऱ्याच जणांना समजत नाही. याच्यात एक थोडीशी गोष्ट आहे, याच्यात तुम्हाला नॉलेजची गोष्ट नक्कीच आहे, एक्सपिरियन्सची गोष्ट नक्कीच लागती. फर्स्ट टाईम तुम्ही माझे व्हिडिओ बघितले आणि तुम्ही लगेच चेक केलं आणि त्यात तुम्हाला जर समजलं तर अतिउत्तम, बट नाही समजलं तर इट्स ओके, तुम्हाला ते बघून बघून सारखं हे करून करून तुम्हाला माहिती होऊन जाईल. तर आज आपण चेक करणार आहोत. तर तुम्हाला मी सगळ्यात पहिले मेल फिमेल कसं चेक करायचे हे दाखवणार आहे. तर आपण हे जे पिल्लू बघितलं आहे, तर हे पिल्लू जे आहे, पिल्लू तुम्ही पकडल्यानंतर त्याचे दोन पाय फक्त थोडेसे फोल्ड करायचे आहे, एका हाताने शेपूट थोडीशी स्ट्रेच करायची आहे, आणि तुम्ही बघू शकता एकच होल दिसत आहे आणि शेपटीला चिटकून जे होल आहे ते होल, आणि त्याच्यावरती एक थोडंसं असं फोड आल्यासारखं तुम्हाला दिसेल किंवा बोंड म्हणतात त्याला, ते म्हण तसं दिसेल, तर हा कन्फर्म मेल आहे. बघा, तुम्ही जाणव तुम्हाला दिसत असेल, साईड अँगलने पण तुम्हाला दाखवतो, इथं तुम्हाला उंचवटं दिसतोय, हे जे बोंड आहे इथं उंचवटं दिसतोय तुम्हाला, हे बघा, आणि हे जे होल आहे ते होल आहे. तर हा कन्फर्म मेल आहे. आणि आता तुम्हाला फिमेल दाखवतो, फिमेल कशी चेक करायची. फिमेलमध्ये पण सेम तशीच गोष्ट आहे. फिमेलमध्ये तुम्ही बघू शकता, तुम्ही असं स्ट्रेच केलं, शेपटी पाशी गेलं, तुम्हाला डार्क होल दिसते. बघा, होल पण ओपन झालेलं आहे, मोठं झालेलं आहे, आणि त्या होलच्या वरती अजून एक होल दिसतं, होल दिसेल तुम्हाला, इथं दोन होल दिसतील तुम्हाला, इथं बोन वगैरे दिसणार नाही, इथं तुम्हाला दोन होल दिसतील, नीट बघितलं तुम्हाला चेक कर कळून जाईल. तर ही फिमेल आहे. दोन होल दिसतात, तर ही फिमेल आहे. तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही मेल फिमेल चेक करू शकता. थोडंसं तुम्हाला त्रास होऊ शकतो या हे बघताना, थोडं हेअर्समुळं कधी कधी पिल्लांना जास्त हेअर्स असतात, तर तुम्ही तिथं थोडंसं हेअर्स तुम्ही बोटाने वगैरे स्ट्रेच करून तुम्ही ते चेक करू शकता. तर इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मेल फिमेल चेक करता येईल पिल्लांमध्ये. आणि 20 दिवसानंतर तुम्ही हे चेक करा, लगेच पिल्लं झालं चेक करू नका, तेव्हा थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. पिल्लं जेव्हा 20 दिवसाचे होतील त्यानंतर तुम्ही मेल फिमेल चेक करू शकता. 60 दिवसापर्यंत तुम्हाला कन्फर्म समजून जाईल नक्की काय आहे, मेल आहे की फिमेल आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल पिल्लांमध्ये, कॅटच्या पिल्लांमध्ये, मांजरीच्या पिल्लांमध्ये मेल फिमेल कसे ओळखायचे. तर चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या प्राण्यांची काळजी घ्या. टाटा, बाय बाय.